नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याचा विषय हा चर्चेला आलेला आहे आणि याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमधले परिवहन मंत्री अनिल परब यांनी कॅबिनेट मिटिंगनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की त्यांनी या कॅबिनेटमध्ये एक सूचना मांडली की औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर केलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पुन्हा एकदा कॅबिनेट होणार आहे त्यावेळेला या संदर्भातला प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे आता हे अचानक हे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा का उपस्थित झाला कारण आपण गेल्या काही दिवसांमध्ये हा मुद्दा पाहिला होता पण सध्याचं महाराष्ट्रातलं वातावरण इतकं अस्थिर झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पडणार केव्हा पडणार याविषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण शिवसेनेतले जवळपास अडतीस ते चाळीस आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत आणि त्यामुळे एकूणच या सरकारचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये चर्चा सगळ्या या सरकारविषयीच सुरू आहेत सरकारचं काय होणार सरकारचं भवितव्य नेमकं काय पण त्यात अचानक हा जो विषय आहे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा हा नेमका का उपस्थित झाला असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची सभा औरंगाबादमध्ये झाली होती आणि त्यावेळेला स तो सगळा औरंगाबाद संभाजीनगर हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता भोंग्यांचा मुद्दा चर्चेत होता ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत होता आणि त्यावेळेला हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जात होता की औरंगाबादचं नाव संभाजीनगर कधी करणार तेव्हा त्या विषयाला मुख्यमंत्र्यांनी यास त्या सभेमध्ये हात घातला होता आणि तेव्हा ते म्हणाले होते की औरंगाबादचं नाव संभाजीनगर मी आत्ता करू शकतो आत्ता बदलायचं ठरवलं तर आत्ता बदलू शकतो पण या शहरामध्ये पाणी रस्ते वीज या सुविधा सध्या कुठे आहेत त्या कमी प्रमाणात आहेत त्याविषयी अजूनही लोकांच्या मनात शंका आहे आणि लोकांना त्या सुविधा हव्यात त्या जोपर्यंत त्या, जो त्या सुविधा नीट मी पुरवत नाही तोपर्यंत त्याला संभाजीनगर नाव ठेवणं योग्य ठरणार नाही म्हणजे संभाजी महाराजांना काय वाटेल त्यांच्यासाठी एक आदर्श असं शहर ते बनलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या सुविधा जोपर्यंत पुरवल्या जात नाही तोपर्यंत त्याचं नाव संभाजीनगर ठेवता येणार नाही नाहीतर मला संभाजी महाराज हे टकमक टोक दाखवतील असं त्यांनी विधान केलं होतं त्याशिवाय ते असंही म्हणाले होते की मी त्याला संभाजीनगर म्हणतोय मग आता पुन्हा त्याला संभाजीनगर नाव ठेवण्याची गरज काय असं सुद्धा विधान त्यांनी केलं होतं तर एकूणच ही सगळी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती पण आता प्रत्यक्ष अनिल परब यांनी सूचना मांडलेली आहे की या ठिकाणी औरंगाबादचं नाव जे आहे ते संभाजीनगर ठेवलं पाहिजे आणि आता त्याचा प्रत्यक्ष प्रस्तावसुद्धा येईल पण आता ही नेमकी अचानक ही सगळी आठवण का झालेली असावी तर कदाचित हे सरकार पडणार आहे किंवा या सरकारमधून आपल्याला राजीनामा द्यावा लागणार आहे अशी कदाचित भीती वाटते का उद्धव ठाकरे सरकारला किंवा स्वतः उद्धव ठाकरेंना असं वाटतं आहे का कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा विचारणा करण्यात आली विरोधी पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विचारणा केली की औरंगाबादचं नाव संभाजीनगर का केलं जात नाही आहे खरं तरी बाळासाहेब ठाकरे यांनीच अनेक वर्षांपूर्वी मागणी केली होती त्यांचाही तोच आग्रह होता की याचं नाव औरंगाबादचं संभाजीनगर केलं गेलं पाहिजे पण त्यांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा अडीच वर्षात ते नाव का ठेवण्यात आलं नाही अशी विचारणा होत होती पण त्याविषयी कोणताही निर्णय घेण्यात येत नव्हता पण आता तो अचानक का घेण्यात आला ज्या वेळेला महाराष्ट्रामधलं वातावरण अस्थिर आहे सरकारसुद्धा पडेल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ही सूचना जी आहे ती कशी स्वीकारली गेली किंवा त्या संदर्भातला प्रस्ताव का ठेवण्यात येणार आहे तर कदाचित शिवसेनेसोबतचे जे इतर दोन पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या पक्षांकडून आता विरोध होणार नाही असं वाटत असावं कारण यापूर्वी जर औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसकडून विरोध होईल त्यांच्याकडून या निर्णयाला कधी कदाचित मंजुरी देण्यात येणार नाही तर अशी भीती वाटत असावी पण आता सरकारचीच नेमकी जी काय भवितव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे कधी राजीनामा द्यावा लागेल याविषयी शंका आहे आणि तिकडे आमदार जवळपास अडतीस ते चाळीस आमदार गुवाहाटीमध्ये आहेत त्यामुळे सरकारची प परिस्थिती दोलायमान असल्यामुळे आता एक निर्णय घेऊन टाकूया आणि कदाचित जाता जाता आपण एक चांगला निर्णय घेतला असं लोकांपर्यंत पोचूया असा, असा प्रयत्न कदाचित केला जात असेल पण आता खरं ही अगदी शेवटच्या क्षणी सुचलेलं शहाणपण आहे यापूर्वीच जर तो निर्णय घेण्यात आला असता तर कदाचित उद्धव ठाकरे सरकार जे आहे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली असती पण आता जाता जाता असा निर्णय घेऊ असा विचार करावा लागला आहे या सरकारला तर कदाचित सरकार जाते म्हणूनच हा निर्णय जो आहे त्याचा विचार केला जातो आहे का म्हणूनच हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे का हे माहिती नाही पण आता जेव्हा प्रस्ताव ठेवला जाईल जेव्हा निर्णय घेतला जाईल अंतिम त्यावेळेला नेमकं काय ते स्पष्ट होईल पण तुर्ताज आपण अशी प्रतीक्षा करूया की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद